नमस्कार, मी पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण, चोपडा शहर पोलीस स्टेशन। काल दिनांक 2/1/2022 चोपडा शहरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या आयोजकांनी संभाजी भिडे गुरुजी यांचा एक कार्यक्रम आयोजित केलेला होता। त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही त्यांना कार्यक्रमापूर्वीच माननीय जिल्हाधिकारी सो माननीय शासनाने जे आदेश काढलेले पारित केलेले होते कोरोनाच्या अनुषंगाने, त्याबाबत त्यांना आम्ही सक्त सूचना दिलेल्या होत्या की तुम्ही संख्येवर नियंत्रण ठेवावे आणि नियमांचे पालन करावे। परंतु काल झालेल्या कार्यक्रमात त्यांनी कोरोनाच्या नियमांचे कोणतेही पालन केले नव्हते। तिथं त्यांच्या संख्येवर, कार्यकर्त्यांच्या संख्येवर कोणतेही नियंत्रण नव्हतं। त्या गोष्टी आमच्या निदर्शनास आल्याने आम्ही काल रोजी त्या सदर आयोजकांवर व इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे। त्याचा पुढील तपास आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहोत। आम्ही 9 लोकांची नावानिशी आणि बाकी इतर कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू। इतर 300 ते 400 कार्यकर्ते त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। याचा तपास चालू आहे, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण तपास आम्ही करीत आहोत। तर आपल्या मार्फतीने मी सांगू इच्छितो की ओमिक्रॉन हा जो नवीन व्हेरियंट कोरोनाचा आलेला आहे त्याचा प्रादुर्भाव वाढत आहे। सर्वांनी शासनाने प्रशासनाने दिलेले जे नियम आहेत त्याचे तंतोतंत काटेकोर पालन करावे, अन्यथा अशा कारवाया आम्ही भविष्यात देखील करणार आहोत, हे आपल्या मार्फतीने मी सांगू इच्छितो। थँक्यू।